नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 19 तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या प्रत्येक पाठाचा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही त्या प्रत्येक पाठाचा लिंक ओपन करून ते पाठ अभ्यासू शकता। त्याचबरोबर जे विद्यार्थी या चॅनल्सवर नवीन आहेत त्यांना इयत्ता 10वी मराठीच्या संदर्भात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे जे चॅनल आहे हे सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ लवकर मिळून जातील। तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचे कवी ज. वी. पवार हे आहेत। हे प्रसिद्ध कवी आहेत, कादंबरीकार आहेत। बलिदान ही त्यांची कादंबरी व नाकेबंदी हा त्याचा काव्य संग्रह आहे। उच्छवास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने आहेत। प्रस्तुत कवितेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा जो सत्याग्रह केला होता त्या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या काव्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघूयात आपण त्यांची ही कविता। तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होत, सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले। बघा, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होत, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक बहिष्कृत समाज जो होता, जो ज्याला आपण वंचित घटक म्हणू, या समाजाने जो दूर लोटलेला जो समाज होता त्या समाजासाठी जो समाज खितपत पडला होता दृष्ट चक्रामध्ये, त्या समाजाला जागविण्यासाठी, त्यांचे हक्क त्यांना समजून सांगण्यासाठी, त्यांच्या हक्कांचं जे आहे ते त्यांना देण्यासाठी ज्यावेळेस समोर आले त्यावेळेस लेखक सांगतात की ज्यावेळेस तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या डोक्यामध्ये विचार आणला आणि पहिलं पाऊल ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस काळोखाचं राज्य होत। काळोखाचं राज्य म्हणजेच काय? या ठिकाणी वाईट रूढी प्रथा परंपरा समाजामध्ये होत्या। जो समाज होता वंचित समाज, तो दुःख दैन्य त्याचबरोबर अस्पृश्यता याने ग्रासलेला होता। समाजामध्ये कमालीची सामाजिक असमानता होती। अशा प्रकारे हे काळोखाचं राज्य होत, म्हणजेच जिथे प्रकाशाचा किरण पोहोचत नव्हता, चांगला विचार ज्या ठिकाणी पोहोचत नव्हता, पोहोचला तरी तो समजत नव्हता, अशा प्रकारे एक प्रकारचं भयावह वातावरण या समाजामध्ये होत। सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती। आता सूर्यफुल म्हणजे एक तर सुख समृद्धीचे प्रतीक होत, म्हणजेच बदल होऊन सुख येईल अशी एक उमेद। जसं की सूर्यफुल आपण म्हणतो की सूर्यफुल जिकडे सूर्य गेला त्या ठिकाणी ते आपलं जे मुख आहे ते सूर्याच्या दिशेने फिरवत राहतं। तर जी उमेद होती की सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, कारण काळोखाचं राज्य आहे, सूर्यफुलांनी पाठ फिरवली म्हणजे सूर्यफुलांना तोंड कुणीकडे करावं हेच त्यांना समजत नव्हतं, म्हणून हे जे सुख समृद्धी आहे ही सुख समृद्धी जणू काही इथून हरवलेली होती, त्याने या समाजाकडून पाठ फिरवली होती, त्याची अपेक्षा सुद्धा आता करता येत नव्हती, अशा प्रकारची परिस्थिती होती। मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले। मळवाटेने म्हणजेच काय? मळवाट
म्हणजे पारंपरिक रूढ झालेला मार्ग, मळलेली तुडवलेली नेहमीची वाट, जायचे नाकारलेस. आतापर्यंत समाजाने काय केलंय की जे रूढी ज्या प्रथा जसा एक मार्ग नेमून दिलेला आहे त्या चाकोरीबद्ध मार्गाने मार्गक्रमण केलेलं आहे. ठीक आहे, मी या जातीमध्ये जन्माला आलो, माझं हेच काम आहे, मी हेच केलं पाहिजे, मी असंच राहिलं पाहिजे. ठीक आहे, माझा लोकांचं म्हणजे माझा स्पर्श लोकांना नको आहे तर मी त्यांच्यापासून दूरच राहिलं पाहिजे. ही एक मी माझं माझ्या मनात की हे माझं एक चाकोरीबद्ध जीवन जे आहे हे ठासून भरलेलं होतं, पण मात्र तू त्या वाटेने जायचं नाकारलंस. कारण ही ही जी वाट आहे ही रूढी प्रथा परंपरेने बुरसटलेली आहे. तू ज्यावेळेस नव विचारांचा एक जागृतीचा मार्ग निवडलास, नव विचार घेऊन ज्यावेळेस तू निघालास, खच खळग्यांनी तुझे स्वागत केले. इथं खच खळगे म्हणजेच काय, तर खच खळगे म्हणजे अडीअडचणी, मार्गात असणाऱ्या अडीअडचणी समस्या. कारण तू ही रूढी प्रथा परंपरेने पडलेला जो मार्ग आहे तो नाकारून नव विचारांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला, साहजिकच आहे त्यामध्ये समस्या येणार. त्या समस्यांनी तुझं स्वागत केलं, कारण त्या समस्या तुझ्या मार्गामध्ये एक आव असून उभ्या राहणारच होत्या आणि त्या ठिकाणी राहिल्या. प्रवाहासोबत वाहणे सोपं असतं, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहायचं असेल तर नक्कीच त्याला जास्त शक्ती लागते. मोठमोठ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं, जास्त ताकदीचा बळाचा आपल्याला वापर करावा लागतो. नक्कीच त्या बाबतीत ज्यावेळेस तू या बुरसटलेल्या विचारांच्या विरोधात ज्या या शोषित वर्गाचा शोषण करणारा जो वर्ग आहे त्यांच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस अशा समस्या त्या तुझ्या वाटेमध्ये आल्या, अनेक अडचणींनी तुझे स्वागत केले. तू झालाच परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. जरी ह्या अडीअडचणी आल्या तर लेखक सांगतात आंबेडकरांनी या अडीअडचणीवर मात केली. तू झालास परिस्थितीवर स्वार, स्वार होणे म्हणजेच आरूढ होणे, त्याच्यावर चढणे, त्याच्यापेक्षा भारी होणे. ह्या सगळ्या समस्या आल्या तरी आंबेडकर थांबले नाही, त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले आणि त्या परिस्थितीवर स्वार झाले, त्याच्यावर आरूढ झाले, ते डगमगले नाही. ती प्रतिकूल परिस्थितीची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही, त्यावर मात केली आणि नवविचारांच्या प्रेरणा नवविचारांच्या प्रेरणेची मशाल घेऊन त्यांनी एक नवीन इतिहास घडविला. आणि आतापर्यंत ज्या समाजाने हेच आपलं जीवन होतं, हेच आपलं जीवन मानले होतं, त्या समाजाचा डोळा उघडण्याचं काम, त्यांना एक दृष्टी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. तू झालास मूक समाजाचा नायक. मूक म्हणजेच काय, मूक मूक म्हणजेच मुकाट्याने बसलेला, मुका अबोल, आणि नायक म्हणजेच नेता किंवा प्रमुख. तू झालास त्या अबोल समाजाचा नायक. जो समाज आतापर्यंत मूक होता, मुकाट्याने आपल्यावरील अन्याय सहन करत होता, हेच आपलं ह्याच नरक यातना हेच आपलं जीवन आहे, जे लोकांनी सांगितलेले काम करणे हेच आपला धर्म आहे हे मानत होते, त्या समाजाचा तू नायक खळला. आणि हा जो बहिष्कृत भारत आहे, बहिष्कृत म्हणजेच काय, बाजूला टाकलेला, बाहेर टाकलेला, वाळीत टाकलेला, वर्ण व्यवस्थेने नाकारलेला हा जो वर्ग आहे हा तू जागा केलास, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केलास की तुला सुद्धा अधिकार आहे, तुला जगण्याचा अधिकार आहे, तुला चांगला राहण्याचा अधिकार आहे, तुझे हक्क आहे, तुझे अधिकार आहे, तू मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहेस तर या भूमीवर तुझा सुद्धा अधिकार आहे, या उमेदीने
तू हा बहिष्कृत भारत आतापर्यंत ज्याला कोणत्याही सुख सुविधांची कोणत्याही अधिकारांची जाणीव नव्हती ती जाणीव त्यांना करून दिली आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागा केला. म्हणून सांगतात लेखक की आंबेडकरांनी परिस्थितीशी दोन हात केले आणि एक नवा इतिहास घडविला. तो कोणता? तर जो अन्यायग्रस्त समाज आहे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची त्या समाजाला जाणीव करून दिली आणि त्यांचे डोळे उघडण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. तू फुंकलेस रणसिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे. लेखक सांगतात की तू हे जे रणशिंग फुकलेले आहे, तू फुकलेस रणशिंग. रणशिंग म्हणजेच काय? युद्ध सुरू करण्याचा इशारा करणारे वाद्य. म्हणजेच आता युद्ध सुरू करायचं आहे, तुम्ही सजग व्हा, तुम्ही सावध व्हा. तर डॉक्टर बाबासाहेबांनी या जो समाज आहे जो पिळवणूक करत आहे, या रूढी प्रथा परंपरा आहे यांच्या विरुद्ध, जी अस्पृश्यता आहे त्यांच्या विरुद्ध एक रणशिंग फुकले. म्हणजे एक सावधतेचा इशारा दिला की आता हा बहिष्कृत समाज जागा झालेला आहे. आणि हे कशाच्या माध्यमातून फुकलेले आहे रणशिंग? तर ज्ञानाच्या बळावर. जे प्रचंड ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाच्या सामर्थ्यावर त्यांनी या संग्रामाचे रणशिंग फुकले. अन्यायाविरुद्ध बंड करण्यास हा जो समाज आहे तो सज्ज झाला. कशामुळे झाला? तर त्यांना त्यांच्या अन्यायाची जाणीव करून दिली. आणि त्यांच्या अन्यायाची जाणीव ज्या वेळेस त्यांना झाली, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या. कारण हा जो समाज आहे तो आतापर्यंत खितपत पडलेला आहे, गुलामगिरीमध्ये आहे. या एक प्रकारचं दास्यत्व त्यांच्यावर आहे. त्यांना स्वतःच जीवन नाही, स्वतःचा विचार नाही, दुसऱ्याच्या हुकमाखाली ते वावरत आहे. आज त्यांना तू त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून दिली. म्हणजेच त्यांच्या पायातल्या ज्या बेड्या आहेत, ज्या दास्याच्या ज्या साखळ्या आहेत त्या तू तोडून टाकल्या आणि त्यांना मुक्त केलेलं आहे. आणि उभे केलेस चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावेत तसे. आणि हा जो चौदार तळे आहे, त्या चौदार तळ्याचं जे पाणी आहे ते या दलित लोकांना पिण्यास मज्जा होता, पिता येत नव्हतं, त्या तळ्यावर जाता येत नव्हतं. त्या तळ्याच्या पाणी पिण्याच्या हक्कासाठी हा जो समाज तू तुझ्या पाठीशी उभा केला तो समाज नव्हता, तर तो युद्धात जवानांना उभे जसे करतात ते एक सैनिक, त्याप्रमाणे तुझ्या त्या अगाध ज्ञानाच्या बळावर, तुझ्या त्या हाकेच्या जोरावर हे जे अन्यायग्रस्त व्यक्ती होते ते तुझ्या पाठीशी उभे राहिले. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी भाव्या, तुझ्या डरकाळीनं हादरला आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. लेखक सांगतात की जे ज्या पद्धतीने तू आव्हान केलं लोकांना, ज्या पद्धतीने त्यांना त्यांच्या अन्यायाची जाणीव करून दिली, ते सर्व जे महाकाव्य आहे. आता महाकाव्य म्हणजेच काय? भारतीय सांस्कृतिक मूल्य दर्शवणारी प्राचीन आर्ष काव्य. जर हे जे ज्या पद्धतीने तू की हा जो चौदार तळे येथील, समजा जो 20 मार्च 1927 ला हा जो तू हा सत्याग्रह केला की या तळ्यातील पाणी दलितांना पिण्यासाठी मुक्त व्हावे, त्यांना त्या पाण्याचा अधिकार मिळावा म्हणून हा जो सत्याग्रह केला, त्यावेळेस तू त्यांना जागी करण्यासाठी जे शब्द वापरलेस ते शब्द असे होते की हे महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे. म्हणजे त्यांनी तुझ्या पायाजवळ नतमस्तक व्हावे असे तुझे ते संघर्षमय शब्द होते.
तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्या, कारण ज्या पद्धतीने अन्यायाची जाणीव ज्या व्यक्तीला झाली आणि ज्या पद्धतीने ते एका सैनिकाप्रमाणे उभे राहिले, तर त्यांच्या हातातील ज्या काठ्या होत्या त्या काठ्या नाही तर त्या संगिनी, संगिनी म्हणजेच काय, बंदुका, त्या बंदुका होऊन बसल्या। असा तो अनोखा संघर्ष होता। तुझ्या डरकाळीनं हादरलं आकाश, तुझे या समाजाच्या विरोधात जो आवाज उठवला त्या आवाजानं हे आकाश हादरलं, डसमळली पृथ्वी, डसमळणे, डसमळणे म्हणजेच काय, डळमळीत होणे, डरकाळी म्हणजेच वाघाची आरोळी, हादरणे म्हणजेच थरथरणे। ज्या पद्धतीने वाघ आपली आरोळी फोडते त्या पद्धतीने अन्यायाविरुद्ध तू जो आवाज उठवला त्यानं आकाश हादरलं, पृथ्वी डळमळीत झाली आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली। चवदार तळ्याला आग लागली म्हणजेच काय, चवदार तळ्याचा जो सत्याग्रह होता तो सत्याग्रह सुरू झाला। त्या सत्याग्रहामध्ये लोकांनी उडी टाकली, बघता बघता हा चवदार तळ्याच्या पाण्यासाठी जो संघर्ष होता तो संघर्ष पेटला आणि तो सफल झाला। आणि त्या ठिकाणी लोकांना जो आपल्याला पाण्याचा अधिकार होता तो पहिला अधिकार तो त्या लोकांना मिळवून दिला। आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहे, बिगुल प्रत्यक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय। बघा, आणि आज या घटनेला 50 वर्ष उलटून गेलेले आहेत। कवी म्हणतात की 50 वर्षांनी तो संघर्ष ज्यावेळेस मी पुन्हा आठवतोय, मी पुन्हा अनुभव त्याचा घेऊ पाहतोय, कारण ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेत आहेत। बिगुल प्रतीक्षा करतोय पुन्हा संघर्ष करण्यासाठी। संघर्षाला प्रवृत्त करणारे जे बिगुल आहे ते तुझी प्रतीक्षा करते, कारण या समाजाला पुन्हा तुझी गरज आहे। चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालेलं आहे। ज्या पद्धतीने तू चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि या लोकांना पाण्याचा अधिकार मिळवून दिला, पण ते आज थंड झालेले आहे, तो संघर्ष आज माळवलेला आहे। त्या तळ्यातील पाणी पुन्हा पेटण्यासाठी आजही आसुसलेलं आहे। म्हणून लेखक सांगतात की आजही या समाजाची अवस्था फार काही वेगळी नाही, आज पुन्हा त्या संघर्षाची गरज आहे, आज पुन्हा तुझी गरज आहे। म्हणून आज 50 वर्षांनी मी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहे। ज्या सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, आशेचे किरण सोडून दिले होते, तू त्यांच्यामध्ये आशा जागवली, आशा जागवली, त्यांना त्यांचा हक्क प्राप्त करून दिला, त्यांना त्यांचा अधिकार मिळवून दिला, त्यांना त्यांच्या संघर्षाची जाणीव करून दिली, परंतु आज पुन्हा एकदा संघर्षाची गरज आहे। पुन्हा एक संघर्ष करावा लागणार आहे, कारण हा जो समाज आहे तो असेपर्यंत तुझ्या पाठीशी उभा राहून तू त्या समाजावर एक त्या समाजासाठी जे झटलास, या समाजासाठी जे केलंस ते या समाजाने अनुभवलंय, म्हणूनच आज हा समाज आहे तो आतुरतेने पुन्हा वाट पाहतो आहे। पुन्हा त्या समाजाला या वेगवेगळ्या ज्या रूढी प्रथा परंपरा आहे किंवा वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, दारिद्र्य आहे, आज नव्या समस्या तयार झालेल्या आहेत, म्हणून त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आज पुन्हा तुझी गरज आहे। म्हणून लेखक सांगतात की आज बिगुल प्रतीक्षा करतोय। अशा प्रकारे या पाठामध्ये लेखकांनी एक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केलेला आहे, हा जो सर्वहारा बहिष्कृत समाज होता त्यांच्यामध्ये जागृती करून प्रथा परंपरा ह्या ज्या जुन्या चालीरीती आहेत त्या नाकारून एक नव्या समाजाच्या जडणघडणीसाठी जो महाडचा पहिला सत्याग्रह केला होता त्यांच्या या कार्याचा गुणगौरव या समाजाच्या नायकाला कवीने आपल्या कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे। तर अशा पद्धतीने ही जी कविता आहे ती तुम्हाला माझ्या शब्द रूपातून लक्षात आली असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।